जय हिंद। आज आपण या व्हिडिओमध्ये के डीएनएविषयी जाणून घेऊया। त्याचं बॅकग्राऊंड जसं एखादा व्यक्ती असेल, जसं आपण हिरो रजनीकांत, अक्षय कुमार सगळे मोठे मॉडेल ऍक्टर्स, त्यांचं जे काय बॅकग्राऊंड आहे आपण त्यांच्या बॅकग्राऊंड विषयी जाणून घेतो, त्याच प्रकार सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे। कोणाचा माझा का तर नाही, मग कोणाचा डीएनएचं बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय असेल, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला जाणवत आहे की न्यूक्लिक ऍसिड असेल, बरेचसे 2000 मॉलिक्युल असतात, ते सुद्धा आपण बघूया। तर त्याच्यापूर्वी हे जे न्यूक्लिक ऍसिड्स आहे, न्यूक्लिक ऍसिड मध्ये न्यूक्लिक ऍसिड 2 प्रकारामध्ये डिव्हिजन होतं। बघा की डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये रायबोज न्यूक्लिक ऍसिड, डी ऑक्सिराबोज न्यूक्लिक ऍसिड। की तत्पूर्वी हे जे न्यूक्लिक ऍसिड्स आहे याचे प्रकार केले, बरोबर आहे, हे कोणी केले किंवा न्यूक्लिक ऍसिडचा शोध कोणी लावला, फ्रेडरिक मिशर 1869 ला। फ्रेडरिक मिशरने 1869 ला कसा शोध लावला, न्यूक्लिक ऍसिडचा शोध लावला, की जे काय 2 प्रकारे असतात त्यांनी सांगितलंय। त्याच्यानंतर की डीएनए डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड, रायबोज न्यूक्लिक ऍसिड असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। त्याच्यानंतर की हा जो डीएनए, हा डीएनए असतो कुठे, की जसं आपण आपलं घराचं नाव सांगतो की मी ह्या ह्या नगर मध्ये राहतोय, तुम्ही कुठल्या एखाद्या सिटी मध्ये राहता, ते त्याच प्रकारे आपला जो डीएनए तो राहतो कुठे, सायटोप्लाझम न्यूक्लियस कुठे राहतो, तो जर राहतो तो कुठे राहतो, न्यूक्लियस मध्ये राहणार आहे की न्यूक्लियस मध्ये, मग कुठे आहे, क्रोमोझोमच्या आतमध्ये। हे जे सांगितलं ते कोणी सांगितलं, मी सांगितलं का तर नाही, कोणी सांगितलं, फ्यूजनने 1924 ला त्यांनी सांगितलं की क्रोमोझोम कंटेन डीएनए, की क्रोमोझोम मध्ये काय असणार आहे, डीएनए असणार आहे। ज्या प्रकारे दुकानामध्ये तुम्ही गेला आहे, कोणीतरी पाहुण्यांनी तुम्हाला 10-5 रुपये दिले, बरोबर, 10-5 रुपये दिले आणि तुम्ही परत परत दुकानामध्ये गेला, पार्लेची पुडा मागितला, पार्लेची पुडा घेतल्यानंतर तो जो तुम्ही रॅपर फाडला, काय फाडला, डीएनए फाडला, रॅपर फाडला, हा फाडला डीएनए, क्रोमोझोम फाडला, आतमध्ये गेला, जे बिस्किट काढलं ते काय असणार आहे, डीएनए असणार आहे। आणि त्याच्यानंतर बिस्किटचा एक तुकडा केला, एका बिस्किटचे 2 तुकडे केले, तो एक तुकडा असेल, तो काय असणार, जीन्स असणार आहे। ही सिंपल कन्सेप्ट आहे मित्रांनो। या प्रकारे इथे डायग्राम मध्ये दिलं आहे, तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, हा जो क्रोमोझोम्स आहे हा कुठे असणार आहे, सेल, आपली पूर्ण बॉडी आहे, तुम्ही बॉडीला कन्सिडर करू शकता, ही पूर्ण बॉडी आहे, बॉडीच्या आतमध्ये अनेक सेल आहे, अनेक सेलमध्ये अनेक क्रोमोझोम असतील। आपण काय केलं, हा बॉडीमधला एक सेल घेतला, सेलमधला काय केला, त्याचा सेलवाल, त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन काढून टाकला, कुठे गेलो, सायटोप्लाझम मध्ये। सायटोप्लाझम आपल्याला गरज नाही, आपण कशा मध्ये गेलो, न्यूक्लियस मध्ये। न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतर आपण त्याला काय बघितलं, क्रोमोझोम बघितला, क्रोमोझोमच्या आतमध्ये अजून काय बघितलं, डीएनए बघितला, आणि डीएनएच्या आतमध्ये काय असणार, जीन्स असणार आहे। तसं इथे डायग्राम मध्ये हा जो क्रोमोझोम आहे, सिस्टर क्रोमॅटिड, त्याचे एक पाय घेतला आपण, की क्रोमोझोम, क्रोमोझोम आपण ओढलाय, क्रोमोझोम काय केलं, आपण मी ओढलंय, एक असा एक पाय ओढला, ओढल्यानंतर काय मिळणार, मला डीएनए मिळाला, डीएनएला अजून मी ओढलं, काय मिळणार, मला जीन्स मिळणार आहे, हे पूर्ण डीएनए स्ट्रक्चर असणार आहे। त्याच्यानंतर आपण बघितलं की हे डीएनए सापडतो कुठे किंवा डीएनए राहतो कुठे, परंतु हा दिसतो कसा, काळा आहे, गोरा आहे, बरोबर आहे, कसा आहे, तर हे सांगितलं कोणी, किंवा याचं स्टँड डबल स्टँडर्ड आहे, सिंगल स्टँडर्ड आहे, हे सांगण्याचं काम कोणी केलंय, वॉटसन आणि क्रिक 1953 ला, की डीएनए हा डबल हेली स्ट्रक्चर असतो, हे सांगितलं कोणी, वॉटसन आणि क्रिकने सांगितलंय की डीएनए इज अ डबल हेली स्ट्रक्चर। सांगितलं होतं की जो काय क्रिक आहे तो वॉटसनला विचारतोय की काय करतोय मुला, की आपण बघितलं की एक कोणीतरी व्यक्तीने विचारतोय की काय करतोय मुला, व्हाट, व्हाट म्हणजे काय, सन म्हणजे मुलगा, की वॉटसन आपण समजण्यासाठी, वॉटसन क्रिक काय करतोय मुला, क्रिक तो काय म्हणतो की डीएनएचा डबल हेली स्ट्रक्चर काय शोधतोय, पाठांतर करण्याची काहीच आवश्यकता नाही, पाठांतर करा तर डोकं खाजूत बसाल, अंडरस्टँडिंग वरती भर द्यायचं, की वॉटसन काय करतोय मुला, त्याने सांगितलंय मग क्रिकने की डीएनएचा काय डबल हेली स्ट्रक्चर शोधतोय असं त्याने सांगितलंय। मग हा जो डीएनए तो दिसतोय कसा, सॉरी, हा जो डीएनए तो बनला कशापासून, जसं आपली बॉडी 206 हड्ड्यापासून बनलेली, तर तो असा त्याच प्रकारे हा जो डीएनए तो बनला कशापासून, तो बनला आहे शुगर मॉलिक्युल्स, फॉस्फेट मॉलिक्युल आणि नायट्रोजन कंटेनिंग बेसेस। शुगर मॉलिक्युल, फॉस्फेट मॉलिक्युल आणि नायट्रोजन कंटेनिंग बेसेस ह्या 3 गोष्टीपासून आपला डीएनए बनलेला आहे, आपल्याला बघायचं आहे। आणि डीएनएला डीएनएच का म्हणतात, की डीएनएला डीएनएच का म्हणतात, याचा रिझन सुद्धा तुम्हाला कळेल की डीएनए मध्ये आणि आरएनए मध्ये काय फरक आहे, की डीएनए मध्ये डबल डीएनएला डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड याच्यामुळे म्हणतात की त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन कमी, ह्या जर 2 डायग्राम आहे, तुम्ही जर तुमचे डोळे फाडून जर बघितले ह्या 2 डायग्राम, तुम्हाला डिफरन्स जाणून येईल की इथे 2 ऑक्सिजन आहे, इथे 1 ऑक्सिजन आहे, म्हणजे 1 ऑक्सिजन कमी आहे कोणामध्ये, डीएनए मध्ये, म्हणून त्याला काय म्हणलं, डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड। डी म्हणजे काय, लॅकिंग ऑफ द 1 ऑक्सिजन, दॅट इज अ डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड, एका ऑक्सिजनची कमी आहे म्हणून त्याला काय म्हणलं, डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड म्हटलं। त्याच्यानंतर इथे 2 ऑक्सिजन आहे, बरोबर, त्याला रायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणतात किंवा रायबोज शुगर म्हणतात, आणि इथे काय, डी ऑक्सिराइबोज शुगर म्हणते, की इथे काय 1 ऑक्सिजन कमी आहे म्हणून त्याला आपण डी ऑक्सिराइबोज, डी म्हणजे काय, लॅकिंग ऑफ द 1 ऑक्सिजन, दॅट इज अ डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड। याचं स्क्रीनशॉट काढून घ्या। हे डीएनएचं डबल हेली स्ट्रक्चर आहे, की पूर्ण या प्रकारे मुलींची वेणी जसे ज्या प्रकारे असते त्या प्रकारे डबल हेली स्ट्रक्चर, हे आपण त्याला डीएनए म्हणलं, डी ऑक्सिराइबोज न्यूक्लिक ऍसिड,
त्यानंतर या डीएनए मध्ये हे जे प्युरिन्स आणि पायरिमिडिन सिक्वेन्स असतात बघा मित्रांनो, नायट्रोजन बेसेस आपण ज्याला म्हणतो, नायट्रोजन बेसेस, एक प्युरिन्स असतात आणि एक पायरिमिडिन असतात. प्युरिन्स म्हणजे काय? अॅडेनिन ग्वानिन, के अॅडेनिन ग्वानिन ह्या काय असणारे? प्युरिन्स असणारे. आणि सायटोसिन थायमिन ह्या काय असणार? पायरिमिडिन्स. अग की जसं की आपण बघितलं की ज्या लेडीज आहेत त्या आपल्या पतीला हक्क कसे मारतात, ए जी अबे गदा, सुनोजी सुनबे गदा, असा या प्रकारे आवाज मारतात. जे ए जी प्युरिन्स की अग एबे ए जी प्युरिन्स असणारे सायटोसिन थायमिन आणि युरासिल जर असेल तर आर एन ए मध्ये असेल, परंतु सायटोसिन आणि थायमिन जर असेल तर कोणामध्ये असणार आहे? पायरिमिडिन्स. पायरिमिडिन्स या पायरिमिडिन्स असणार आहे. सायटोसिन आणि थायमिन ह्या डीएनए मध्ये असणार आहे. की युरासिल जर असेल तर का तो आर एन ए असेल. हे पूर्ण बघितलं प्युरिन्स पायरिमिडिन्स. की या प्रकार तुम्ही जर बघितला की हे जो अॅडेनिन आणि थायमिन आहे, की अॅडेनिन आणि थायमिन प्युरिन्स पायरिमिडिन्स, प्युरिन पायरिमिडिन्स बॉन्डिंग कसे होते, प्युरिन्स पायरिमिडिनचे बॉन्डिंग होते मित्रांनो, अॅडेनिन गेला थायमिन सोबत, ग्वानिन गेला सायटोसिन सोबत, अॅडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन, अॅडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन, ग्वानिन सायटोसिन अॅडेनिन थायमिन, या प्रकारे डीएनए मध्ये. परंतु आरएनए मध्ये असेल तर आरएनए मध्ये काय असणार आहे? एयुजीसी, अॅडेनिन युरासिल ग्वानिन सायटोसिन, अॅडेनिन युरासिल ग्वानिन सायटोसिन, त्या प्रकारे. परंतु हा जो ए आणि टी मधला जो बॉन्ड आहे तो डबल हायड्रोजन बॉन्ड आहे. किती बॉन्ड आहे? प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स मधला ए टी मधला डबल हायड्रोजन बॉन्ड आहे, आणि जी आणि सी मधला ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड आहे. किती बॉन्ड आहे? थ्री हायड्रोजन बॉन्ड. दोन अगोदर येतात, तीन नंतर येतात. त्याच्यामुळे ए टी जी सी, ए टी जी सी, आणि हा पूर्ण सिक्वेन्स ह्या प्रकारे डीएनए बनलेला असतो. त्याच्यानंतर न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? की न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शुगर मॉलिक्युल असणार आहे, ज्याला आपण पेंटोज शुगर म्हणतो, फॉस्फेट मॉलिक्युल त्याच्यामध्ये असणार आहे, आणि त्याच्यानंतर नायट्रोजन बेसिस की जे आपण बघितलं त्याच्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये असणार. ह्या तिन्ही मॉलिक्युल त्याच्यामध्ये असेल त्याला आपण न्यूक्लियोटाइड म्हणणार आहे. काय म्हणतात त्याला? आपण त्याला न्यूक्लियोटाइड म्हणणार आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? म्हणजे शुगर मॉलिक्युल आणि नायट्रोजन बेसेस, की ह्या दोन मॉलिक्युल ज्या गोष्टीमध्ये असेल त्याला काय म्हणणार? न्यूक्लियोसाइड. त्याच्यामध्ये फॉस्फेट मॉलिक्युल नसणार आहे. आणि हा जो सिक्वेन्स आहे अॅडेनिन ग्वानिन ह्या प्युरिन असणार आहे. परंतु हे जे प्युरिनचं स्ट्रक्चर आहे, डबल डबल ड्रिंग स्ट्रक्चर आहे, आणि सायटोसिन थायमिन ज्या पायरिमिडिन्स आहे त्याचं ते स्ट्रक्चर कसं आहे? सिंगल ड्रिंग स्ट्रक्चर आहे. त्याचप्रकारे तुम्ही म्हणत असाल, तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन यायला पाहिजे की अॅडेनिन थायमिन सोबतच का गेलाय, ग्वानिन सायटोसोबत का गेला नाही, प्युरिन पायरिमिडिन्स बॉन्डिंग का होते, प्युरिन प्युरिन्स का होत नाही, की दे आर की ड्यू टू दिस रिस्पॉन्स, ड्यू टू द रिंग स्ट्रक्चर ऑफ दिस मॉलिक्युल. त्याच्यामुळे जे काय असेल त्याला जबाबदार कोण असणार आहे? रिंग स्ट्रक्चर. कारण की प्युरिन्स प्युरिन प्युरिन जर झाले चार मॉलिक्युल त्याच्यामध्ये असतील, म्हणजे ह्या स्टॅनमध्ये चार मॉलिक्युल बसू शकत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स बॉन्डिंग होते. प्युरिनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? डबल रिंग स्ट्रक्चर. कसं असणार आहे? डबल रिंग स्ट्रक्चर. आणि पायरिमिडिनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? सिंगल रिंग स्ट्रक्चर. आता याला लक्षात कसं ठेवणार की हे लक्षात राहत नाही? मग तुम्ही काय म्हणाल, आपण एक सिक्वेन्स तयार करूया की अग पी यू अॅडेनिन ग्वानिन, पी यू सिटी नको मारू पायरिमिडिनला, की अग पी यू सिटी नको मारू कोणाला? पायरिमिडिनला. जे पायरिमिडिन आहे, सॉरी जी पी यू आहे तिला काय सिटी मारा सवय? कोणाला? पायरिमिडिनला. अग पी यू अॅडेनिन ग्वानिन पी यू एक असणार, अग पी यू अॅडेनिन ग्वानिन ह्या काय असणार? प्युरिन असणार आहे. अग पी यू सिटी नको मारू सायटोसिन थायमिन, सिटी नको मारू पायरिमिडिनला. अग पी यू सिटी नको मारू पायरिमिडिनला. हा पुन्हा आपला सिक्वेन्स तुम्ही ह्या आधारे सुद्धा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे, थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.